डोंबिवलीतील दोन शाळकरी विद्यार्थ्यांनी जलप्रदूषण रोखण्यासाठी इको फ्रेंडली डिटर्जंट तयार केलेला आहे. नंदन कारले आणि ओमकार ठाकूर असे या विद्यार्थ्यांचं नाव असून त्यांनी तयार केलेल्या इको फ्रेंडली डिटर्जंटची सगळीच कडे चर्चा सुरू आहे. पाहूया त्याविषयीचा हा खास रिपोर्ट. डोंबिवली पूर्वेतील चिपळूणकर रोडवरील मैत्री आदिनारायण या इमारतीत राहणारा नंदन कारले आणि त्याचा मित्र ओमकार ठाकूर यांनी इको फ्रेंडली डिटर्जंट बनवलंय. बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या रिठा आणि शिकाकाई यांसारख्या वस्तूंचा वापर करून हे इको फ्रेंडली डिटर्जंट तयार करण्यात आलंय. अनेक दिवसांपासून हे दोघं उल्हास नदीच्या प्रदूषणाबद्दलच्या बातम्या ऐकत आहेत आणि हे प्रदूषण डिटर्जंट मधील केमिकल मुळेच होत असल्याचं कळल्यानंतर यातील केमिकल कमी करण्यासाठी इको फ्रेंडली डिटर्जंटची कल्पना त्यांना सुचली. विचार केला की कशामुळे जलप्राणी वगैरे वाढत असेल, तर मग डीप मे शोधल्यावर आम्हाला सापडलं की सिंथेटिक डिटर्जंट जो आपण वापरतो त्याच्यामध्ये फॉस्फेट असतं आणि फॉस्फेट जे आहे ते जलप्राणी वगैरे असतं त्यांच्यासाठी खत असतं आणि सिंथेटिक डिटर्जंट आपण पाण्यामध्ये सोडतो त्याच्यामुळे जलप्राणी मे पाण्यामध्ये वाढते. मग मी विचार केला की हे सगळं मी थांबवण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर मग आपल्याला नॅचरल डिटर्जंट वापरता येतील आणि मग रिठा हा नॅचरल डिटर्जंट. आणि मी माझ्या आजीकडनं पण ऐकलेलं की जो रिठा आहे तो आपण केस धुवायला, भांडी घासायला इत्यादीसाठी वापरू शकतो. मग म्हणून आम्ही पण याचा उपयोग केला. त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा पाणी घेतलं, त्याच्यामध्ये थोडं बिया काढलेले रिठे घेतले, त्याच्यामध्ये मोसंबीच्या सालांची पावडर, कडुनिंब, गवती चहा, व्हिनेगर अशा गोष्टी घेतल्या आणि मग जे पाणी होतं ते उकळून अर्ध करायचं. म्हणजे समजा 1 लिटर पाणी असेल ते उकळून 500 मिलीलिटर करायचं आणि त्याच्यामध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणून व्हिनेगर टाकू शकतो आणि लोकांना इसेन्स हवे असतात त्याच्यामध्ये आपल्याला आवडतो तो इसेन्शियल ऑइल टाकू शकतो. NCST ट्रस्टने आम्हाला प्रोजेक्ट दिलेला की आपण लहान मुलांनी आपल्या ह्याच्यावरती काहीतरी करून दाखवायचं, तर त्याच्यामुळे आम्ही पेपरात असल्यामुळे आम्हाला कळलं की डिटर्जंटमुळे जलप्रदूषण वाढतं व मासेसुद्धा मरतात, शेवाळ वगैरे वाढतं, त्यामुळे आम्ही हा प्रयोग करण्याचं ठरवलं. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेकरिता स्वच्छ, हरित आणि आरोग्य संपन्न देशासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पना हा विषय प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना दिला होता. त्यासाठी पारंपरिक ज्ञानव्यवस्था हा उपविषय निवडून नंदन आणि ओंकार यांनी इको फ्रेंडली डिटर्जंट तयार केले. नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस या सरकारच्या उपक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या बालविज्ञान परिषदेत हे इको फ्रेंडली डिटर्जंट या विद्यार्थ्यांनी तयार केले. पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी फक्त सरकारचीच नाही तर ती सर्वसामान्य नागरिकांचीही आहे असं नंदनच्या आई निलिमा कारले यांनी म्हटलंय. प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक माणसाचं किंवा नागरिकाचं हे कर्तव्य आहे की पर्यावरणाचा जो सध्या ऱ्हास होतोय तो थांबवण्यासाठी फक्त आपण सरकारवर अवलंबून न राहता प्रत्येकाने त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. हे माझं परत हा डिटर्जंट की घरी करून बघण्यासारखा पण आहे, म्हणजे आपल्याला गरज नाही की तो आपण विकत घ्यायला पाहिजे वगैरे, तर घरी पण आपण करू शकतो, सगळं मटेरियल रेडी अवेलेबल आहे, तर प्रत्येकाने जरूर हे करावं. या डिटर्जंटनं कपडे खराब होतात का, कपड्यांवरील डाग जातात का, कपड्यांचा रंग नीट राहतो का, या सगळ्यांची पडताळणी करण्यात आली आहे. तसंच हे डिटर्जंट खरंच इको फ्रेंडली आहे का हे पाहण्यासाठी ते टेस्टिंगलाही पाठवण्यात आलंय. हे इको फ्रेंडली डिटर्जंट कपडे धुणं, भांडी घासणं, फरशी पुसणं आणि बेसिंग धुण्यासाठी वापरता येऊ शकतं. सिंथेटिक डिटर्जंटमुळे जलप्रदूषण होतं, त्यामुळे या समस्येवर हा इको फ्रेंडली डिटर्जंट एक चांगला पर्याय आहे. सुनील जाधव, AM News, डोंबिवली, ठाणे.